छोटा डबू आणि न्हावी। डबू नावाचा एक छोटा मुलगा होता। तो आपली अक्कल हुशारी दाखवण्यासाठी नेहमी उत्सुक असे। एके दिवशी त्याने न्हाव्याची गंमत करण्याचे ठरवले। तो सकाळी न्हाव्याच्या दुकानात गेला आणि आरशासमोरच्या खुर्चीत बसला। न्हाव्याने विचारले, काय हवंय डबू? डबू रुबाबात म्हणाला, तुम्ही जरा माझी दाढी करता का? न्हाव्याने डबूचा डाव ओळखला, परंतु तो नम्रपणे म्हणाला, हो हो जरूर करतो। मग न्हाव्याने डबूच्या गळ्याभोवती कापड गुंडाळले, त्याच्या चेहऱ्यावर ब्रशने साबणाचा फेस लावला। मग मात्र तो दुसऱ्याच कसल्या तरी कामात गढून गेला। डबूने न्हाव्याची बराच वेळ वाट पाहिली, पण चेहऱ्यावर फेस लावलेल्या स्थितीत जास्त वेळ बसून राहणे त्याला अवघड झाले। तो ओरडला, तुम्ही मला का वाट बघायला लावताय? न्हावी हसला आणि शांतपणे म्हणाला, अरे मी तर तुला दाढी येण्याची वाट बघतोय। तात्पर्य, दुसऱ्याची फजिती करताना आपलीच फजिती होते।